केंद्र सरकारच्या संरक्षण क्षेत्रातील कामगारावर जी बंदी आणण्याचा प्रयत्न होतोय त्या विरोधात निषेध दिन म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलन करतोय। नरेंद्र मोदी सरकारने देशामधल्या 41 आयुध कारखान्यामध्ये म्हणजे संरक्षणासाठी लागणारे जे साहित्य आहे त्या उत्पादन क्षेत्रातील 41 फॅक्टरीचं खासगीकरण करण्याचा त्यांनी घाट घातलेला आहे। या क्षेत्रामधील जवळपास 80,000 कामगार आणि कर्मचारी हे 8 जुलैला संपावर जाण्याचा निर्णय घेतलेले होते। त्यावेळेला नरेंद्र मोदी यांनी एक कायदा आणला आणि त्या कायद्यान्वये अत्यावश्यक कायदा म्हणून त्याच्यामध्ये जे कोणी संपावर जातील त्यांना 10,000 रुपये दंड किंवा 1 वर्षाचा कारावास किंवा दोन्ही शिक्षा देण्याचा कायदा त्यांनी त्या ठिकाणी अंमलात आणला। फक्त इतकंच केलं नाही तर केंद्र सरकारकडे हे अधिकार ठेवले हा कायदा पुढं सुद्धा वाढवून देण्याचं त्यांनी त्याच्यामध्ये प्रावधान केलेलं आहे। या सर्व गोष्टीमुळं आयुष क्षेत्रामध्ये जे 41 फॅक्टरीज आहेत त्याचं खासगीकरण करून विलिनीकरण करून त्याचं 7 फॅक्टरीजमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे आणि त्याचं निगमीकरण करण्यात येणार आहे। निगमीकरण केल्यानंतर ते खाजगी भांडवलदारांना चालवण्यास देऊ शकतात। त्याच्यामुळं देशाचं शस्त्रास्त्र तयार करणारे कारखाने यांचं जे सिक्रेट आहे ते बाहेर जाऊ शकतं, त्याचं गुपित बाहेर जाऊ शकतं आणि याच्यामध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यासुद्धा भागीदारी करू शकतात। यासाठी या देशाचा संरक्षणाचा प्रश्न आहे, या देशाच्या सार्वभौमत्वाचा प्रश्न आहे, या देशाच्या अस्मितेचा प्रश्न आहे। यासाठी त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या 3 महासंघांनी 8 जुलै हा काळा दिवस म्हणून पाळला, 30 जूनला आणलेला हा कायदा केंद्र सरकारने मागे घ्यावा, अन्यथा देशभरामध्ये देशाच्या रक्षणासाठी CITO पुढाकाराने आंदोलन करेल आणि ते भविष्यामध्ये आक्रमक करेल असा इशारा देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो। यानिमित्तानं माननीय